विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आता ती वेळ आलेली आहे एक दोन नाही तर जास्तीत जास्त तीन दिवसात आपल्याला एचएससीचा रिझल्ट कळेल। मी तुम्हाला सांगू का, अशी जेव्हा न्यूज येते ना तेव्हा तुमची काय भावना असते मला सांगा। तुमची जाऊ दे, मी माझं सांगतो। मी जेव्हा 12वीत होतो ना, ऑब्व्हियसली पेपर अवघडच गेले होते, प्रॉपर गायडन्स त्यावेळेस पण नव्हता मिळाला। आणि होतं महत्त्वाचं काय की पेपर अवघड गेलेले असतात पण 10वीला खूप छान मार्क होते। 10वीला म्हणून आपण एक टॉपर असतो, लक्षात घ्या। 95, 96, 97 आजच्या काळातली मुलं मिळवत आहेत तेवढे मार्क। आणि अशा वेळेस ना पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात। आपण बघतोय की आपले पालक पण आनंदात आहेत, अरे वा आता 12वीचा रिझल्ट लागेल। आणि पालकांना असं नक्की वाटत असतं की जसं माझ्या मुलानं 10वीत चांगले मार्क मिळवेल ना मिळवलेत तसे 12वीत पण तो मिळवणार। पण बऱ्यापैकी ना खरी वस्तुस्थिती मला माहीत होती, पेपर मला अवघडच गेले होते, मी तणावात होतो। जशी एक्झामची डेट जवळ येते ना बाळांनो, थोडासा तणाव येतो हे मान्य केलं पाहिजे, ओके। पण त्या तणावाला सामोरे जायला पण शिकलं पाहिजे। मी तुम्हाला सांगू का, मी जेव्हा क्लासेसमध्ये आमच्या विचारलं अरे रिझल्ट लागणार आहे, तुमचं काय एक्सप्रेशन, तुमचं काय भावना आहेत, तेव्हा बऱ्याच मुलांकडून काय आलं की थोडीशी नर्वसनेस येते, काय होईल रिझल्ट। मी तुम्हाला सांगू का, तुम्ही पेपर लिहिलाय त्यात काय चेंजेस करणार आहे का तुम्ही? बिलकुल नाही आहे। पेपर तुमचा ऑलरेडी चेक पण झालेला आहे, जे मार्क्स मिळाले तुम्हाला मिळाले, फक्त रिझल्ट मिळणार आहे। मग अशा वेळेस जे आहे तेच होणार आहे, काय त्यात चमत्कार होणार नाही आहे, काय चेंजेस होणार नाही, हे लक्षात घ्या, ओके। आणि थोडंसं मी तुम्हाला सांगू का, पेपर फारच अवघड गेला, अगदी पास व्हायची भीती वाटत असेल ना तर तुम्हाला सांगतो, ग्रेस मार्क वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात। आणि मला माहिती आहे यावर्षी रिझल्ट तुमचा खूप चांगला आहे, कारण काय मला सांगायची नाही आहेत, पण रिझल्ट तुमचा चांगलाच लागणार आहे। पण मेन पॉईंट काय होतोय की मला तिथं तुम्हाला एका स्टुडंटचं एक्झाम्पल द्यायचं आहे। ऑफलाईन क्लासमध्ये माझ्या इथं आहे, मी जेव्हा त्याला विचारलं रिझल्ट आहे 2 दिवसात तुला कसं वाटतं, मला काहीच फरक पडत नाही, माझा सीईटीचा अभ्यास चालला, माझा त्यावरच फोकस आहे। तुमच्या लक्षात आलं का, रिझल्टच्या निमित्तानं 1 आठवडा 4 दिवस 5 दिवस भलेही 3-4 दिवस बिलकुल वाया घालवायचे नाही आहेत आपल्याला, आहे तो रिझल्ट ॲक्सेप्ट करायचा आहे। 50-50% क्रायटेरिया यावर्षी नाही आहे, मग आता त्यामुळं एक विचार करावा लागणार आहे। यावर्षीला बोर्डचे मार्क्स मुलाचे जर कमी असतील तर पुढल्या वर्षी रिपीट करायचं का, हा एक महत्त्वाचा पॉईंट ठरणार आहे। कारण बोर्डचे मार्क ऑलरेडी कमी असतील तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट हा कोणावर होणार आहे, पुढच्या वर्षीचे बॅच होणार, लक्षात घ्या। आता मी तुम्हाला सांगतो की रिझल्ट खूप चांगला लागावा तुमचं, अशी माझी म्हणजे माझी काय म्हणूया आपण, एक म्हणू काय म्हणूया आपण, एक इच्छा आहे की तुम्ही पेपर चांगला लिहिलाय, बऱ्याच मुलांना चांगले मार्क मिळणारच आहेत। होतं काय बघा, आता हा व्हिडिओ मी ॲक्च्युली तुमच्यासाठीच तयार केला आहे, पण इथं मला अशा मुलांना हे करायचं आहे की जे 10वीतून 11वीत जात आहेत। मी तुम्हाला सांगू का, 10वीचा रिझल्ट लागायचा आहे, खूप तुम्ही आतुरतेनं वाट बघताय, खूप पेपर सोपे गेलेत, पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत तुम्हाला, पण रियालिटी अशी आहे की 10वीचा एक्झाम पॅटर्नच वेगळा आहे। 11, 12 स्टडी पॅटर्न तुम्हाला वेगळा ठेवावा लागणार आहे। मी बघतोय ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो की दिशाहीन विद्यार्थी आहे, दिवसभर तो फ्री फायर खेळतोय, दिवसभर तो पबजीमध्ये आहे, दिवसभर तो ॲनिमे सारखं कार्टून बघतोय। रिझन काय देतात ही मुलं माहिती आहे का? अजून रिझल्ट तर लागू दे की, अजून क्लासेस तर सुरू होऊ दे, अजून कॉलेज तर सुरू होऊ दे, करतो की अभ्यास, वर्षभर केलाय की अभ्यास। एक लक्षात घ्या, 10वीचा रिझल्ट असाही चांगलाच लागतो, खरं स्ट्रगल हे पुढची 2 वर्ष आहे। आणि या 2 वर्षासाठी एकच गुरुमंत्र मी तुम्हाला सांगतोय की रोजच प्रामाणिकपणे अभ्यास करणे सध्या तीच एक गरज आहे। आणि होतं काय की आता कसं आहे बघा, काही पालक पण हा व्हिडिओ बघतायत, मी तुम्हाला सांगू का, 10वीला खूप चांगले मार्क पडू देत, पण तुमच्या मुलाचं बेसिक नॉलेज पक्कं आहे का हे अगोदर काही क्रॉस चेक करता येतं का बघा, आणि मगच तुम्ही त्यासाठी IIT JEE अकॅडमीज लावा। दरवर्षी असे हजारो मुलांना मी भेटतोय, फेस करतोय की अशा मुलांनी 2-2.5 वर्ष JEE चीच प्रिपरेशन केले आणि लास्ट मोमेंटला CET कडे शिफ्ट झाले। मग हे कुठं तरी बदललं पाहिजे ना, पण पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ आपल्या मुलांना तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे, लहान आहेत आपली मुलं। तू आपलं कसं आहे आता मी तुम्हाला सांगतो, आता माझं वय पण आता ठीक आहे 40+ आहे, माझा मुलगा पण 12th आहे, त्याचा पण रिझल्ट तुमच्यावर लागेल। मी तुम्हाला सांगू का, हां ठीक आहे त्याला पेपर सोपे गेले असतील, पण काही जरी झालं तरी तुम्ही तुमच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे, आहे तो रिझल्ट ॲक्सेप्ट केला पाहिजे आणि पुढचं काय करायचं विचार केला पाहिजे। पण इथं मुलांनी पण समजून घेतलं पाहिजे, एक जबाबदारीची जाणीव आली पाहिजे मुलांना। आणि एक सांगू का, मी तुम्हाला नेहमी सांगतो बरं का, की तुम्ही 12th पूर्णपणे तुमच्या पालकांवर डिपेंड आहे। जर तुम्ही 12वीत 10वीत म्हणला ना, तुम्ही एखादा पार्ट टाईम जॉब करतो, तुमचे पालक लवकर तयार होत नाही, ते म्हणतात मी आहे ना तू अभ्यास कर,
पण मी तुम्हाला आता सजेस्ट काय करतो इथून पुढे की ट्वेल्थ नंतरचं शिक्षण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग कराल, फार्मसी कराल, लॉ कराल किंवा काही, तुम्ही थोडं तरी पार्ट टाइम जॉब करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कळेल की किती अवघड असतं पैसे कमावणं. सध्या आपण किती रिलॅक्स आहोत, किती निवांत जगतोय आणि आपले पालक आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत ना, हे तुम्हाला त्याशिवाय कळणार नाही. आणि एकदा का तुम्हाला सांगू का, परिस्थिती झगडायला तुम्ही शिकला ना की सगळं यश तुमचंच आहे. होतं काय बघा, मी तुम्हाला एक सांगतो, मी छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला आता देतो. आता फळ्यावर मी काही नावं लिहिली आहेत, मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऋषिकेश जगदळे म्हणजे त्यांचं सह्याद्री मॅथमॅटिक प्लस हे चॅनल आहे. मी तुम्हाला ऋषिकेशबद्दल सांगतो, जसा तो ट्वेल्थ पासआउट झाला, बघा ऋषिकेशला 10वीला फक्त 70% मार्क होते, 70%. ट्वेल्थमध्ये त्याला 72% मिळाले, मार्क्स इन्क्रीज झाले. आणि मी तुम्हाला सांगतो, जशी त्याची 12वी झाली ना, तुम्हाला जेव्हा भेटायला आला होता तो त्याचे वडील आले होते आणि त्यानं बोलून दाखवलं की सर मला तुमच्याकडं काम करायचं, ओके काही असेल ते पण इथंच काम करायचं आहे. त्यावेळेस टीचिंग स्किल त्यावेळेस होतं का? बिलकुल नाही आहे. शून्यातून सुरुवात करायची होती. मी तुम्हाला सांगू का, ऋषिकेशनं सांगेल ते काम केलं, म्हणजे प्रत्येक वेळेस मी पण त्याच्याबरोबर होतोच. म्हणजे कुठलंही, अगदी मी तुम्हाला सांगू का, अगदी क्लासच्या साफसफाईचं काम असू दे किंवा माझ्यावर आणखीन एखादं काम असेल, तो आणि मी कायम एकत्र राहिलो. पण झालं काय की त्यानं एवढं प्रामाणिकपणे केलं, पहिले एक एक मुलांचे क्लासेस घेतले, दोन दोन तीन तीन मुलं, नंतर हळू छोटी बॅच. आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स आपल्या ऑफलाईन क्लास असू नये तर ऑनलाईन मॅथ्सचे पूर्ण जबाबदारी त्याने घेतली आहे आणि तो इतका छान शिकवतोय, मुलं खुश आहेत. स्किल त्यानं डेव्हलप केलं, होता का तो एकदम एक्स्ट्रॉर्डनरी? नाही, डेव्हलप करू शकताय तुम्ही. पण सगळ्यात महत्त्वाचं काय सांगायचं आहे की इंजिनिअरिंगचा सगळा खर्च त्यानं त्याच्याच कमाईतून पूर्ण केला आणि आज तो एक स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे म्हणूया आपण. मग हे तर ना अगदी अर्ली स्टार्ट केलं ना, हेच महत्त्वाचं आहे. मी कालच्या वेळेत पण बोललो आहे, योग्य वेळेस योग्य निर्णय घ्या. अगदी मी तुम्हाला सांगू का, मयूर शामराव केंद्रे सर आहेत माझ्याकडं. आता ठीक आहे, आमच्या गावात सगळ्यांचीच आडनाव केंद्रे आहेत, माझं पण नाव आडनाव केंद्रे आहे. मेन पॉईंट काय की मयूर सरांनी पण अतिशय खडतर परिस्थितीत स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं आहे. इतक्या लहान वयात त्याचं घरी त्यानं स्वतःचा एक बंगला बांधलेला आहे, त्यासाठी जे कष्ट घेतले त्यानं ते घेतलं आहे. संग्राम चव्हाण सर अतिशय बिकट परिस्थितीत त्यांनी पण त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि घरची सगळी जबाबदारी ते सांभाळत आहेत आणि यांनी स्वतःच्या पायावर स्वतःचं शिक्षण घेतलं आहे. मी तुम्हाला सांगू का की पुण्याला तुम्ही राहणार आहे, ओके महिन्याला 10 ते 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो इंजिनिअरिंगला, येऊ शकतो. तुम्ही केला तर काय 15 काय 20 हजार पण तुम्हाला पूर्ण नाही आहेत. पण इथं परिस्थिती जाणीव ठेवून राहा, जेव्हा स्वतः आपण पैसे कमवू, स्वतःच्या पायावर उभा राहू ना, तेव्हा पैशाची किंमत कळते. आलं का ध्यानात? मग मी तुम्हाला जी एक्झाम्पल दिलेत ना, ॲक्च्युली ना पार्ट टाईम जॉब करायचा आहे पण तो आपल्या करिअरमधला असावा. उगाच कुठल्याही दुकानात आपल्याला तिथं उभारायचं नाही काउंटरवर. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे तुम्हाला इथं प्रॉपर एफर्ट्स घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगतो दुसरं एक एक्झाम्पल, मी इथं नाव लिहिलं योगेश नागरे, माझ्या क्रॅश कोर्सचा एक स्टुडंट आहे, यावर्षीचा बॅचमधला स्टुडंट आहे. मी तुम्हाला सांगू का, एवढे एक्सपेरिमेंट तो करतो ना बळांनो, तुमच्या बरोबरचा स्टुडंट आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, देऊळगाव राजा तालुक्यातला तो आहे. आता एक सांगू का, त्या भागात गावांची नावं तशीच आहेत. मी सिंदखेड राजा पण ऐकलं आहे, तसं देऊळगाव राजा पण एक तालुका आहे, त्यातला तो त्या तिथं तो राहतो. तुम्हाला सांगू का, एवढे त्यानं एक्सपेरिमेंट केलेत, मला त्यानं व्हॉट्सअपवर भरपूर त्यानं त्याची माहिती दिलेली आहे आणि आता त्यानं एक सोलार कंदील म्हणतो आपणला, सोलार टॉर्च म्हणून आपण तयार केले, त्यानं तयार केलेले लक्षात घ्या. हल्ली तुम्हाला माहिती आहे कुठली इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रिक व्हेइकल घ्या, बॅटऱ्या सगळ्यात चायना मेड असतात. आणि अभिमानानं सांगितलं, त्यानं मला मेसेज पाठवला की हे सगळं त्यानं जे इन्स्ट्रुमेंट तयार केले चायना मेड नाही आहे. मग तुम्हाला सांगू का, आत्ता ट्वेल्थमध्ये आहे, म्हणतो ना आपण बाळाचे पाय पाळणे दिसतात तसं आहे, हा पुढं खूप मोठा होणार आहे. पण मला तुम्हाला पण तीच रिक्वेस्ट करायची आहे ना, हे निवांत राहणं, मुलांच्यावर फिरणं, टाइमपास करणं, इकडं जाणं तिकडं जाणं बंद करा. तुमचा जन्म कशासाठी झाला हे लवकरात लवकर ओळखा. काय करायचं आहे आपल्या आयुष्यात हे ठरवा आणि त्या मार्गावर मार्गस्थ व्हा, एफर्ट्स घ्यायला सुरुवात करा, मग सगळं जग आपलं आहे. आणि एक सांगतो, पैसा हा सर्वस्व नसतो पण पैसा हा महत्त्वाचा पण असतो, लक्षात घ्या. दोन्ही गोष्टींचा बॅलन्स तुम्हाला ठेवावाच लागतो, लक्षात घ्या, ओके. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, कारण काय होतं बघा की तुमचं जे करिअर आहे ना, तुमच्यासाठी ना स्ट्रगल आहे. लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, त्याचा अपॉर्च्युनिटीमध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला, पण तुम्हाला स्ट्रगल हा करावा लागणार आहे. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे, अरे पण त्यात मजा आहे ना.
दाखवाना तुमच्यात कुठले स्किल आहेत, बर स्किल डेव्हलप पण होऊ शकतात, ह्या एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आहे. अरे काही कुणासाठी काही अवघड नाही आहे. मग आता वळूया थोडं सीईटीकडं, 2 महिने उरलेत ना, सीईटीची प्रॉपर तयारी होऊ शकते. टेस्ट सिरीज तुम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे, खूप छान गोष्ट आहे. आणि सगळ्यात काय माहिती आहे का होतं काय बघा, की आता तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करताय, हां मॅथ्सचा पण करताय, फिजिक्स थोडंसंच करताय समजा, मग तुम्हाला फिजिक्सचं टेन्शन येतं. जे करायचं राहिलं बाजूला, अरे बापरे सर माझं फिजिक्स झालं नाही, होईल का असले प्रश्न, नका असले प्रश्न निर्माण करू. होतं आहे सगळं, पण मी तुम्हाला आणखीन पुन्हा प्रत्येक वेळेसारखं परत सांगतोय, मॅथ्स आणि केमिस्ट्रीवर सध्या फोकस करा. फिजिक्स करायचंच आहे आपल्याला, सोडणार नाही या कुठला सब्जेक्ट, पण ह्या दोघांवर आपल्याला जास्त लक्ष ठेवायचं आहे. आणि टार्गेट आपलं 99+% पाहिजे, बरं का, उगाच कुठं कमी पर्सेंटेज टार्गेट ठेवू नका. बरं आता होतं काय बघा, की मी तुम्हाला नेहमी सांगतो, नेहमी इतरांना मदत करा. हां तुमचे लहान भाऊ बहीण असतील, आता 10th मधून 11th मध्ये जाणार आहेत, किंवा 11th मधून 12th मध्ये जाणार असतील, काय तुमच्या चुका झाल्या असतील, किंवा तुम्ही योग्य प्रकारे कसा अभ्यास केला असेल, प्लीज तुम्ही मार्गदर्शन करा, यात फायदा तुमचा होणार आहे. मी तुम्हाला सांगू का, मी मान्य करतो की मला 12वीत खूप कमी मार्क पडले, मी मॅथ्समध्ये फेल व्हायचो, पण मला अभिमानानं तुम्हाला सांगायची इच्छा होते की माझ्याच कुठल्या भावाला बहिणीला पुढं कमी मार्क पडले नाही सायन्समध्ये, मी होतो त्यांच्या गायडन्ससाठी, मी होतो त्यांना मार्गदर्शनाला. अक्षरशः तुम्हाला सांगू का, तुमच्याकडून मला तीच अपेक्षा आहे. हां तुमचा रिझल्ट काही असू दे, कमी असू दे, जास्त असू दे, काय झालं, काय चुका झाल्या याचं योग्य वेळी तुम्हाला अनालिसिस करायला जमलं, बास आयुष्यात कुठं काय अडचण येणार नाही आहेत. ओके मग आता थंबनेल मी असं टाकलं म्हणून माझ्यावर प्लीज नाराज होऊ नका, रिझल्ट लवकर लागणार आहे, मला त्रास वाटते 2-3 दिवसात लागेलच, लक्षात घ्या. ओके मग रिझल्टला मोठ्या ह्यानं धैर्यानं आपण सामोरे जाऊ, जो आहे तो रिझल्ट ॲक्सेप्ट करून पटकन जसं सीईटीची सध्या तयारी सुरू आहे ती कंटिन्यू ठेवू, त्यात ब्रेक घ्यायला नको. ठीक आहे मग, ऑल द बेस्ट, धन्यवाद.